विजयला मुक्ताचे गावाचे नाव माहीत नव्हते, परंतु ग्रामपतीने त्या गावाच्या नावाचा उल्लेख केला. बुधगाव त्या गावाचे नाव. विजय बुधगावला जायला निघाला. तिसरा प्रहर होता. तो आनंदात होता. मुक्ता चकित होईल, आपण तेथे बसू बोलू असे मनात योजित तो जात होता. मुक्ताचे वडील खाटेवर पडून होते. ती तांदूळ निवडीत होती. तो दारात विजय येऊन उभा राहिला. ती एकदम उठली. बाबा, हे पहा कोण आले आहे. कोण? मी विजय. नमस्ते. बसा, तुम्ही केव्हा तरी याल असे वाटतच होते. मुक्तासुद्धा म्हणे की तुम्ही याल, परंतु तुमचे गावाचे नाव मला माहीत नव्हते. ते कळले तेव्हा आलो. तुम्हाला मी विसरलो नव्हतो. तुमची आठवण येते. आम्हालाही तुमची येते. आता जेवायला राहाल ना? राहाच, मुक्ताच म्हणाली. परंतु घरी जायला मला उशीर होईल. तुम्ही काही भित्रे नाही आणि आज चांदणेही आहे. मी तुम्हाला थोड्या अंतरापर्यंत पोहोचवायला येईल. राहा हं जेवायला. मी छानशी भाजी करते. वाटेत पिठले केले होते, ते आठवते का? तिने विचारले. हो, ते रानातले जेवण मी कधीही विसरणार नाही. तुमची गोड लापशीही आम्ही कधी विसरणार नाही. मुक्ता स्वयंपाकाकडे वळली. विजय व मुक्ताचे वडील बोलत होते. मधून मधून विजयही स्वयंपाकघरात डोकावत होता. तुम्ही बाहेरच बसा. का बरे? काय काय करणार आहे ते तुम्हाला आधी कळू नये म्हणून. आधी कळले म्हणजे सारी मज्जा जाते. जा बाहेर. मुक्ताचा स्वयंपाक झाला. ती विजयला मनापासून वाढीत होती. त्यालाही भूक लागली होती. विजय पोटभर जेवा, मुक्ता म्हणाली. पोट भरणारच नाही कधी, तो म्हणाला. तुम्ही का राक्षस आहात? तिने हसून विचारले. तुम्हाला वाटते का तसे? त्याने प्रश्न केला. विजय, तुम्ही देव माणूस आहात, ती म्हणाली. मी साधा माणूस आहे. साधा माणूस म्हणूनच मला जगू दे. बाबा बाबा मला देव करू पाहत आहेत, तो म्हणाला. म्हणजे काय? पित्याने विचारले. मला म्हणतात तू यती हो, भिक्षू हो, धर्माला वाहून घे, विजयने उत्तर दिले. तुम्हाला नाही का ते पसंत? पित्याने विचारले. नाही, माझी ती वृत्ती नाही. संसारातच धर्म आणावा असे मला वाटते. विरक्तीची वृत्ती ओढून ताणून थोडीच आणता येते, विजय म्हणाला. तुम्ही लग्न करणार वाटते, वृद्ध म्हणाला. हो, विजयने उत्तर दिले. चांगले आहे, मुक्ताला सुद्धा मी सांगतो. परंतु ते ऐकत नाही. का ग मुक्ते? खरे ना? पिता म्हणाला. विजय, भात वाढू का थोडा? लक्ष न देता मुक्ताने विचारले. नको, पोट भरले. आता उठतो, हसून विजयने उत्तर दिले. विजय उठला. मुक्ताने त्याला विडा दिला. मी खात नाही, तो म्हणाला. मी मुद्दाम करून ठेवला होता. तुम्हाला संन्यासी नाही ना व्हायचे? संसार न करायचा आहे, लग्न न करायचे आहे, मग खायला काय हरकत? घ्या, ती म्हणाली. कोठून गा आणलास? त्याने विचारले. रुक्मा काकांकडून, ती म्हणाली. हा कोण रुक्मा काका? विजयने विचारले. तो एक जुना शिपाई आहे. पूर्वी राजाच्या सैन्यात होता. आता घरी असतो. फार विनोदी. त्याला पान खायची फार सवय. आम्हाला मोठा आधार आहे, मुक्त्याच्या पित्याने सांगितले. तुम्ही जेवा, मला पोचवायला येणार आहात ना? विजयने विचारले. हो, ते आनंदाने म्हणाले. मुक्ताने पटापट चार घास खाल्ले. ती तयार झाली. इतक्यात रुक्मा काकाही आले. यांचे नाव हो विजय, मुक्ताने सांगितले. मी अंदाजाने ओळखलेच होते, रुक्मा काका म्हणाला. रुक्मा काका, तुम्ही येता आमच्याबरोबर? तिने विचारले. नको, तरुणांबरोबर म्हातारी कशाला? तो हसून म्हणाला.
तरुणांनी पडू नये म्हणून, त्यांना आधार म्हणून मुक्ता म्हणाली. विजय, मुक्ता व रुक्मा काका निघाली. वाटेत गप्पा विनोद चालला होता. विजय आता परत कधी येणार? रुक्माने विचारले. आता मी येणारच नाही, तो म्हणाला. जो एकदा आला तो दुसऱ्यांदा येणारच, रुक्मा हसून म्हणाला. विजय, आता येशील तो उजाडते, दिवसभर राहा. बाबांजवळ बुद्धिबळ खेळ. रुक्मा काका व बाबा नेहमी खेळतात, मुक्ता म्हणाली. मला बुद्धिबळे येत नाहीत, तो म्हणाला. मग एखादे सुंदर चित्र काढून मला दे, ती म्हणाली. त्या फाडलेल्या चित्राचे विजयला स्मरण झाले, परंतु त्याने ती हकीकत सांगितली नाही. मुक्ता, तुम्ही आता परत जा, मी आता जाईन. घरी तुझे बाबा एकटे आहेत, विजय म्हणाला. उद्या लग्न होऊन नवऱ्याबरोबर गेली म्हणजे त्यांना एकटेच राहावे लागणार आहे. होऊ दे थोडी एकटे राहण्याची सवय, रुक्मा हसून म्हणाला. परंतु मला मुळी लग्न करायचीच नाही, मुक्ताच म्हणाली. खरेच त्याची मला आठवणच राहत नाही, तो म्हणाला. ती थांबली. विजय एकटाच निघाला. रुक्मा व मुक्ता उभी होती. तीही माघारी वळली. दूर कोल्हे हुकी हुकी करीत होते. मुक्ता, तू का खरेच लग्न करणार नाहीस? रुक्मा काका, का विचारतो खोदखोदून? त्याचे तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझेही त्याच्यावर प्रेम आहे, लपवू नकोस. परंतु त्याच्या पित्याची इच्छा निराळे आहे. पित्याची इच्छा तो कशी मोडील? पित्याची इच्छा मोडणे गुन्हा आहे ना? पाहू काय काय होते ते, रुक्मा म्हणाला. पुन्हा एकदा संधी साधून विजय असाच आला होता. फाटके चित्राचे ते तुकडे घेऊन तो आला होता. आज उजाडत आला होता. येता येता वाटेतील रान फुलांचा एक सुंदर गुच्छ त्याने केला होता. मुक्ता, ही घे फुले, रान फुले, तो म्हणाला. गोकुळातील कृष्णाला रान फुलेच आवडत असत. भगवान बुद्धांनाही फुले फार आवडायची. विजय, फुले म्हणजे प्रेमाची, माधुर्याची व पावित्र्याची सुगंधी सृष्टी. फुल म्हणजे ईश्वराचे स्वरूप, असे तुला नाही वाटत? खरे आहे हो. माझ्या बाबांना वृक्ष वनस्पतींचा फार नाद होता. त्यांना औषधाची किती माहिती, किती पाले मुळे त्यांना माहीत. आमची मोठी शेतीवाडी होती. तेथे बाबांनी खूप तऱ्हेतऱ्हेच्या वृक्ष वनस्पती लावल्या होत्या, परंतु ती सारी शेतीवाडी गेली. तुमचे गावाचा ग्रामपती आहे ना, त्याने बळकावली. बाबा त्या बाबतीत काही बोलत नाहीत व मलाही बोलू देत नाहीत. जाऊ दे, तुला कशाला ऐकू त्या कटकटी. मुक्ता, मला आता तू म्हटलेस आणि तूही मला आता तू म्हटलेस, खरेच की? आज विजय जेवायला काय करू? तुला काय आवडते? काहीही कर, तुझे आजचे सारे गोड. मुक्ता, तुझे माझ्यावर प्रेम आहे की नाही? मला नाही माहीत. तू माझी नाही होणार? नाही. खरेच का तू माझी नाही होणार? मी आशेने होतो. रात्रदिवस मी तुझा विचार करतो. हृदयात तुझे चित्रे रंगवतो, कागदावर काढतो. हे बघ, तुझ्या चित्राचे तुकडे. मी तुझे एक सुंदर चित्र काढले होते. बाबांनी ते टरकावले. जणू माझ्या हृदयाचेच त्याने तुकडे केले. मुक्ता, हे तुकड्यांवर मी अश्रूंचा अभिषेक केला. हे बघ, ते तुकडे त्याने तेथे ठेवले. मुक्ता ते तुकडे जुळवीत होती. ती काहीतरी विचार करीत होती. विजय, तुझ्या वडिलांनी हे फाडले. आणखी काय म्हणाले? म्हणाले, खबरदार या मुलीकडे जाशील तर. विजय, माझ्यासाठी जर ते तुला छळीत असतील तर मी तुझीच होईन. माझे चित्र त्यांनी फाडले का? फाडू देत. ही जिवंत मुक्ता तुझी होईल. खरेच का मुक्ता? होय खरेच. मुक्ता एकदम उठून गेली. तिने सुरेख स्वयंपाक केला. रुक्मा काकाने दूध व केळी आणली. केळ्यांची शिकरण रुक्मा काकांनाही जेवायला राहिले.
जेवण झाल्यावर मुक्ताचे वडील व रुक्मा बुद्धिबळे खेळत बसले. मुक्ता व विजय बोलत होती, पुढचे भेद ठरवित होती. तिसरे प्रहरी रुक्मा काका, मुक्ता व विजय तिघे फिरायला गेली. एका आमराईत बसली. रुक्मा काका, तुम्ही आमचे हात एकमेकांच्या हातात द्या, योजना ठरवा, मुक्ता म्हणाली. येथून थोडे अंतरावर अंबाबाईचे एक मंदिर आहे, तेथे तुमचे दोघांचे लग्न लावू, चार प्रतिष्ठित लोक बोलावू, उपाध्याय बोलावू, रुक्मा म्हणाला. परंतु विजयच्या गावच्या ग्रामणीला आणि त्याच्या वडिलांना आधी कळतं कामं नाही, मुक्ता म्हणाली. नाही कळणार, ती फिरत फिरत शेवटी घरी आली. थोड्या वेळाने विजय आपल्या गावाला निघून गेला. विजयचे वडील बलदेव परगावी गेले होते, लवकर येणार नव्हते. ही संधी बरी असे विजय व मुक्ता यांना वाटले. रुक्मा काकांनी सर्व व्यवस्था केली. गाडीत बसून मुक्ता, तिचे वडील व रुक्मा जगदंबेच्या मंदिरात आली. तेथे दुसरेही दोन सद्गृहस्थ होते, एक उपाध्याय होता आणि विजयही आला. जगन्मातेसमोर विधी पुरस्कार सुटसुटीतपणे विवाह लागला. मुक्ता व विजय यांनी एकमेकास माळा घातल्या, आनंद झाला. विजय चार दिवस मुक्ताच्याच घरी राहिला. सारे नीट पार पडले असे वाटले. एके दिवशी विजय आपल्या घरी जायला निघाला. त्याच्या घरी ही वार्ता गेलीच होती, तो वाटेत होता तोच त्याच्या गावचा ग्रामीण आला. त्याच्याबरोबर हत्यारी शिपाई होते. विजयला अटक करण्यात आली. ग्रामणीने त्याला गावाबाहेरचे एका भीषण कारागृहात टाकले. का मला अटक, माझा अपराध काय, विजयने विचारले. तुझ्या पित्याने तुझ्यावर नजर ठेवण्यासाठी मला सांगितले होते. तू पित्याच्या इच्छेविरुद्ध लग्न लावले आहेस, पित्याची आज्ञा मोडली आहेस. पिता येईपर्यंत मी तुला तुरुंगात ठेवणार, तो आल्यावर काय ते पाहू. पड आता या अंधार कोठडीत, मी अन्नाला शिवणार नाही. बरेच झाले, सुंठी वाचून खोकला गेला, असे म्हणून तो ग्रामीण गेला. विजय दुःखी झाला. तो आपल्या खोलीचे निरीक्षण करू लागला. खोलीच्या भिंती उंच होत्या. एक उंच बिनगजाची खिडकी होती. त्या खोलीत एक उंच पेटारा होता. त्या पेटाऱ्यावर तो उभा राहिला. उभा राहून त्याने वर उंच उडी घेतली व खिडकी धरली. त्याने खिडकीतून खाली पाहिले, तो खोल दरी होती. त्या खिडकीतून कसे पळता येणार, खाली उडी कशी घेता येईल, सुटकेचा मार्ग नाही. तो निराश झाला. विजयच्या अटकेची वार्ता मुक्ताला कळली. ती घाबरली. तो ग्रामणने विजयावर सूड घेणार असे तिला वाटले. ती रडू लागली. रुक्मा काका, तूच उपाय सांग, ती रडू लागली. बारीक दोरी व जाड दोरी आण, तो म्हणाला. तिने दिली. चल माझ्याबरोबर, तो म्हणाला. मुक्ता व रुक्मा लपत छपत तुरुंगाच्या दोरीकडे भिंतीच्या बाजूस आली. बाणाचे बारीक सुतळी अडकवून रुक्माने त्या खिडकीतून बाण मारला. विजय घाबरला. तो बाण खाली पडला. तो त्याला ती दोरी दिसली. चटकन त्याच्या लक्षात आले, कोणीतरी सुटकेची खटपट करीत आहे. खास तो धागा ओढू लागला. दोरी येत होती. आता जरा जाडी दोरी आली, आता आणखी जाडी, शेवटी मजबूत दोर आत आला. बाहेर आता अंधार पडू लागला. विजयने खोलीतल्या पेटाऱ्याला तो दोर गुंडाळून ठेवायचे ठरवले. पेटारा मजबूत आहे की नाही ते तो पाहत होता. तो त्या पेटाऱ्याचे झाकण एकदम निघाले. त्या पेटाऱ्यात कागद होते. कसले कागद, अद्याप थोडा अंधुक प्रकाश होता. तो पाहू लागला. तो एके ठिकाणी मुक्ताचे वडिलांच्या शेतावाडी संबंधीचे कागद होते. अरे चोरा, मुक्ताच्या वडिलांना फसवलेत काय, ते कागद त्याने आपल्याजवळ घेतले. त्याने ती दोरी त्या पेटीचे खालून अगदी बळकट बांधली. बाहेरच्या लोकांनी खाली दोरी आणून धरली. काळोख पडला. विजयने ईश्वराचे स्मरण केले आणि तो दोरीवरून चढू लागला. तो खिडकीत आला. हळूहळू तो बाहेर लोंकळू लागला. मुक्ता पाहत होती. जपून विजय जपून ती हळूच त्या दरीतून म्हणाली. त्या शब्दांनी विजयचे थरथरणारे हात स्थिर झाले. तो खाली खाली येत होता. आला, उतरला, मुक्ताजवळ उभा राहिला. इतक्या दूर दिवा दिसला. कोण येत आहे, सुगावा लागला की काय. विजय, मुक्ता व रुक्मा प्रचंड दगडाची आड बसली. तो दिवा जवळ येत होता. कोण होते, हा तर सुमुख व त्याच्याबरोबर कोण आहे ते, ती पांगळी मंजुळा. विजयला तुरुंगात टाकल्याचे कळल्यावर मंजुळा दुःखी झाली. ग्रामधिपतीस इतक्या थरावर गोष्टी नेण्याचे काय कारण, असे तिला वाटले.
विजयची सुटका केलीच पाहिजे. ती सुमुखला आज म्हणाली, सुमुख आज भावाच्या उपयोगी पड, तू उंच भिंती चढतोस, दोरी कमरेला बांधून चढ, बघ ते तुरुंगाच्या भिंतीवरून चढता येईल का, आपण रात्री जाऊ, मी येईन बरोबर. आणि सुमुखने कबूल केले. त्याच्याबरोबर रात्री कुबड्या घेऊन मंजुळा निघाली. किती तिचे बंधुप्रेम, दगडाधोंड्यातून ठेचाळत ती येत होती. सुमुखच्या हाती कंदील होता. दोघे ते दरीत आली. तो तेथे दोर आधीच बांधलेला. विजय सुटून गेला बहुधा, मंजुळा म्हणाली, मी बघतो आज जाऊन, दोर आहेच, एका क्षणात आज जाऊन येतो, सुमुख म्हणाला. त्याने कंदील डोक्यावर नीट बांधला आणि दोरावर चढू लागला. भीषण देखावा. सुमुख त्या खिडकीतून आत शिरला, त्या कोठडीत उतरला. तो तिथे कोणी नाही. त्यांनी ती पेटी उघडली, तो आज सरकारी कागद. त्यांनी ते फाडले, फेकले, त्यांना आग लावून दिली आणि झपाझप दोरीवरून पुन्हा खाली आला, गेला पक्षी पळून. चल घरी ताई, तो म्हणाला. तुम्हाला या कथेचा पुढचा भाग ऐकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.